नमस्कार, मी भाऊ चोरसेकर. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा ऑडिओ रेकॉर्डिंग करतोय. काही अडचणी असतात, त्याच्यावर मात करून आपल्याला पुढे जायला पाहिजे. याचं कारण सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि युद्धामध्ये जी काही साधनं हाताशी असतात, अवजारं असतात, ती घेऊन लढाई पुढे रेटायची असते. आज जी परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे, लॉकडाऊनचा 20वा दिवस आहे, उद्या पहिल्या टप्प्यातला लॉकडाऊन संपेल आणि असं दिसतंय की आणखीन 14 दिवसाची त्यात वाढ होईल. या सगळ्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह केलेलंच पोस्टमनवर तुम्हाला ऐकायला मिळालेलं आहे, पण लॅपटॉपमध्ये अडचण असल्यामुळे मला परत एकदा फोनवरून रेकॉर्डिंग करावं लागतंय. आज जी परिस्थिती आपल्यासमोर आत्ता आलेली आहे, ती पहिली गोष्ट लक्षात कायम ठेवा. मी परत परत अनेकांना वाटेल मी रिपीट करतोय, पण ते आवश्यक आहे की या रोगावरचं औषध नाही आणि त्यामुळे तो रोग नामोहरम होईपर्यंत, निष्क्रिय होईपर्यंत स्वतःला जपणं हा एकमेव उपाय उपलब्ध आहे. आणि मग हे काम जे जे कोणी करत असतील त्या सगळ्यांना मदत करणं हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठं काम आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सुदैव मी असं म्हणेन की आजच्या काळात राष्ट्रीय नेतृत्व काय आहे याची राजकीय चर्चा नंतर करता येईल, पण भारताचं सुदैव असं आहे की जो माणूस आज भारताचा आरोग्यमंत्री म्हणून काम करतोय ह्या माणसाकडे फार मोठी दूरदृष्टी आहे. तो बरडं भाषण करू शकणारा, सभा दडाणून सोडणारा किंवा लाखो लोकांना आपल्या भाषेने किंवा शब्दांनी प्रभावित करणारा असा नेता नाहीये. किंबहुना तो केजरीवाल नाही असं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल. त्याचं नाव आहे डॉक्टर हर्षवर्धन. केजरीवाल मुख्यमंत्री झाले आणि ज्यांचं मुख्यमंत्री पद हुकलं होतं ते भाजपचे नेते डॉक्टर हर्षवर्धन. हे नंतर लोकसभेत निवडून आले, गेल्या वेळेला ते मंत्री होते, काही काळ आरोग्यमंत्री होती. 2019 नंतर पुन्हा एकदा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आलं आणि आज तेच देशाचे आरोग्यमंत्री आहेत. ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते आणि ती माध्यमातून आपल्या समोर आलेली नाही, त्याची वास्तविकता आपल्या समोर आलेली नाही. मी त्याला आशेचा किरण म्हणतो, बुडत्याला काडीचा आधार म्हणतो. याचं कारण हर्षवर्धन हा माध्यमांना आवडलेला चेहरा नसेल किंवा त्यांना प्रसिद्धी मिळालेली नसेल, पण या माणसाने आपल्या राजकीय आयुष्यात एक दूरगामी निर्णय फार पूर्वी घेतला, जवळजवळ 24-1 वर्षापूर्वी, आणि तो निर्णय महत्वाचा एवढ्यासाठी ठरला की आज कोरोनाच्या संकटामध्ये काही अंशी त्या निर्णयाचा फायदा आपल्याला होतोय असा एक निष्कर्ष समोर आलेला आहे. जगभर कोरोना भेडसावतोय अशा काळामध्ये कुठल्या कारणाने कोरोनाला रोखता येईल, त्याच्यावर कुठले उपचार आहेत, त्याच्यावर कुठली औषधं आहेत, याचा सगळीकडे शोधाशोध चालू आहे. आणि मग यात कुठल्या देशांना, कुठल्या समाजांना याची बाधा अधिक झाली किंवा वेगाने बाधा पसरली आहे, आणि कुठे ती बाधा कमी पसरली तर का पसरली कमी किंवा कुठे का जास्त पसरली याचाही अभ्यास जोरदार चालू आहे. आणि त्यामुळे आजवरचे असे संसर्ग रोग, महामारीचे रोग, आजार, संकट यांचा एक इतिहास शोधून आजच्या परिस्थितीत त्याच्या तारतम्याने अभ्यास चालू आहे, तुलनात्मक अभ्यास चालू आहे. अशा ह्याच्यात एक लक्षात, कुठच्या तरी अभ्यासकांच्या लक्षात एक गोष्ट आली की युरोप सारख्या प्रगत समाजांमध्ये आणि देशांमध्ये जितक्या वेगाने कोरोनाने थैमान घातलं आणि हजारोच्या संख्येने माणसं मेली, त्या तुलनेने गरीब देशांमध्ये, आफ्रिकन आणि आशियाई देशांमध्ये त्याचा फैलाव होऊ शकला नाही किंवा तो रोखण्यात हे देश यशस्वी झाले. या देशांकडे आरोग्य सुविधा कमी आहेत, डॉक्टर्स कमी आहेत, औषधं कमी आहेत, साधनं कमी आहेत, पण त्या देशांनी करोनाची जितकी मोठ्या ताकदीने टक्कर दिली आणि त्याला रोखलेलं आहे
पाकिस्तान असेल, भारत असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, आफ्रिकेतले काही देश असतील, तेवढं पुढारलेल्या पाश्चात्य देशांना जमलं नाही. तर नेमकी दोन्हीकडच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये काय फरक आहे याचा बारकाईने जो अभ्यास सुरू झालेला आहे त्यात एक गोष्ट पुढे अशी आली की जे बालपणी 3 वर्षाच्या वयापर्यंत मुलांना BCG आणि पोलिओ यासाठी सक्तीने जे मोहिमा चालवून लसीकरण होतं किंवा त्यांना ज्या डोस दिले जातात त्याचा फायदा मिळालायचा आणि मग त्याचा जसजसा अभ्यास करत गेले काही अभ्यासक संशोधक तेव्हा त्यांना आढळलं की ज्या देशांनी फार पूर्वीच TB किंवा अशा आजारापासून मुक्त होणारे जे डोस आहेत ते बंद करून टाकले, BCG बंद करून टाकलं, म्हणजे काही देशांनी 85 साली, कोणी 90 साली, कोणी त्याच्याही आधी 80 साली, पुढारलेल्या देशांमध्ये पाश्चात्य देशांमध्ये हे BCG आणि असले बाधा रोखण्यासाठीच्या ज्या मोहिमा होत्या, सार्वत्रिक लसीकरण होतं किंवा डोस देण्याची पद्धत होती ती बंद करून टाकली. नेमक्या त्या देशामध्ये कोरोनाने सगळ्यात मोठं थैमान घातलेलं आहे. आपल्याकडे पूर्वीपासूनच BCG आणि चालू होतं, नाही म्हणता येणार नाही, डोस पोलिओचे डोस किंवा काय असेल ते, पण ते सार्वत्रिक नव्हतं, म्हणजे सरकारी यंत्रणेकडून ते काम चाललं होतं पण तुम्हाला त्यासाठी सरकारी आरोग्य सेवा केंद्रात जायला लागायचं, तुम्ही आठवणीत ठेवलं तर, नाही ठेवलं तर तसंच राहिलं आणि मग अशा लोकांनाही बाधा होत होती. त्यामुळे जगभर किंवा भारतामध्ये या अशा आजारावर TB आहे. तर हर्षवर्धन हे डॉक्टर पण होते आणि भाजपचे कार्यकर्ते आणि नेता होते. ते जे दिल्लीमध्ये काम करायचे त्या काळात त्यांनी तिथल्या झोपडपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गरीब आणि मजूर वर्गामध्ये TB ची बाधा बघितली आणि बालपणीच त्या मजुरांना हे उपचार झाले असते तर त्यांना तरुण किंवा वाढलेल्या वयात TB चा त्रास झाला नसता किंवा असं झालं नसतं हे लक्षात आलं. आणि त्यांनी दिल्ली जेव्हा सरकार झालं आणि मदनलाल खुराना यांचं पहिलं सरकार दिल्लीत आलं, दिल्लीला विधानसभा मिळाली, त्यावेळेला ते आमदार म्हणून निवडून आले, त्याच्या आधी ते नगरसेवक किंवा पार्षद म्हणून काम करत होते, तर खुराणांनी डॉक्टर हर्षवर्धन यांना आपल्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून नेमलं होतं. तर ते आरोग्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी या दिल्लीतल्या झुग्गी झोपडी किंवा झोपडपट्टी किंवा गलिच्छ वस्ती आहेत तिथून या TB चं निर्मूलन करायचं, पोलिओचं निर्मूलन करायचं असं मनावर घेतलं आणि अतिशय अभ्यासपूर्वक त्याची एक योजना आखली आणि सक्तीने प्रत्येक घरात, दिल्लीच्या प्रत्येक घरात जे 3 वर्षाखालचं मूल आहे त्या मुलाला सक्तीने BCG आणि पोलिओचं लसीकरण डोसीकरण करायचं असा निर्णय घेतला. त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आखणी केली आणि वर्षाच्या ठरलेल्या त्या दिवसात 2-3 महिन्यामध्ये ठरलेल्या दिवशी सार्वत्रिक लसीकरण करून घ्यायचं अशी अतिशय महत्वाकांक्षी मोहीम राबवली आणि पुढच्या 2-3 वर्षात त्याचा परिणाम दिसायला लागला की ते पोलिओ हळूहळू कमी व्हायला लागला आणि दिल्लीच्या गरीब वस्तीमध्ये रोगबाधा कमी होत गेली आणि त्याचा जो परिणाम दिसला त्यामुळे 98-99 सालानंतर भारत सरकारने ती योजना उचलली आणि संपूर्ण देशामध्ये BCG आणि पोलिओ याचं लसीकरण डोसीकरण काय असतं ते सुरू केलं. आपल्याला आठवत असेल अमिताभच्या TV वर जाहिराती झळकायच्या आणि त्यातून या तो काळ आला ती मोहीम जेव्हा चालू व्हायची त्याच्या आधीपासून त्याची जोरदार जाहिरात केली जायची. वेगवेगळे लोकप्रिय कलावंत, क्रिकेटपटू, खेळाडू यांना त्या जाहिरातीमध्ये वापरून कसं आवश्यक आहे आपली मुलं सुदृढ व्हावीत, निरोगी व्हावीत यासाठी ती देशव्यापी मोहीम राबवली गेली. त्याचा जनक डॉक्टर हर्षवर्धन होते. त्यांनी ती योजना म्हणजे ती कल्पना वापरली, दिल्लीत यशस्वी केली आणि त्यामुळे मग देशाच्या कानाकोपऱ्यात गेल्या 20 वर्षामध्ये ही BCG पोलिओ विरोधी योजना राबवली गेली, लसीकरण आणि मोहीम राबवली गेली. त्याचा फायदा आज होतोय का याच्यावर आत्ता शिक्कामोर्तब करता येणार नाही. हा एक अभ्यास चालू आहे
हा अभ्यास पुढची 4-5 वर्ष चालणार आहे, तो एका दिवसाचा नाही आहे. पण आत्ता या क्षणी ज्या वेळेला अवघ्या जगाला कोरोनाने ग्रासलेला आहे, अशा वेळेला असेच किरण कुठे कुठे दिसतो तो आपण शोधून काढला पाहिजे. आणि मग आपण त्या दिशेने अधिक सकारात्मक विचार करायला लागतो. त्यामुळे असे अशा घटना, असे प्रसंग, अशी उदाहरणं, असा इतिहास हा आपल्याला प्रेरणादायी होत असतो. जगात हा अभ्यास आता चालू आहे आणि तो आपल्याकडेच नाही, इतर मी तुम्हाला सांगितलं बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, आफ्रिकेतले काही देश असतील, श्रीलंका असेल, फिलिपाईन्स असेल, अशा देशामध्ये जिथे अजूनही किंवा अगदी अलीकडेपर्यंत बीसीजीचे डोस वगैरे दिले जात होते, तिथे याची बाधा कमी पसरलेली आहे. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगितला की असा दूरदृष्टीचा आरोग्य मंत्री 24 वर्षापूर्वी दिल्लीला लाभला होता आणि त्यामुळे ही मोहीम देशभर गेली. आता देशभर राबवण्याची काही कल्पना तेव्हा नव्हती, कारण ते दिल्लीपुरते होते हर्षवर्धन. पण एक माणसाकडे दूरगामी दृष्टिकोन असेल तर त्याचा एकूण समाजाला, देशाला किती लाभ होऊ शकतो हे आपल्या लक्षात येतं. आता हे सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की सुदैवाने हर्षवर्धन हाच नेता किंवा माणूस आज देशाचा आरोग्यमंत्री म्हणून काम करतोय. आणि ते सहसा टीव्हीवर आणि दिसत नाही, पण मध्ये मध्ये दिसतात तेव्हा ते बोलतात, ते अतिशय कमी बोलतात, अतिशय सौम्य भाषेत बोलतात. पण गेल्या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी केलेलं काम जर बघितलं, आज आरोग्य खात्याकडूनच सगळे मोठे निर्णय होत आहेत, लोकांना जगवायचे आर्थिक वगैरे निर्णय किंवा प्रशासकीय निर्णय मोदी किंवा अमित शहा किंवा इतर मंत्री घेत असतील, पण आरोग्यविषयक जी वाटचाल गेली चालू आहे 1.5 महिना, आपल्याकडे साधारण 8-9 हजार पर्यंत येऊन आकडा बाधितांचा अडकलाय, मृतांचा आकडा 300 आसपास गेलेला आहे. हे जगाच्या तुलनेमध्ये आणि आपल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जवळजवळ नगण्य प्रकरण आहे. तर ते का होऊ शकलं याचं श्रेय मी काही प्रमाणात या दूरदृष्टीच्या हर्षवर्धन नावाच्या नेत्याला देईन, जे इतर कुठच्या पंतप्रधान मुख्यमंत्र्याला मी देणार नाही. या माणसाने ज्या पद्धतीत आखणी सुरू केली, कालच मी ते लव अग्रवाल म्हणून आहेत आरोग्य खात्याचे मुख्य सचिव दिल्लीचे, म्हणजे भारत सरकारचे, ते रोजच्या रोज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असतात. त्याच्यात त्यांनी एक दिलेली माहिती आहे की आपण कसं कसं या प्रसंगाला सामोरे जातोय, की आपल्या देशात जेव्हा हा धोका येणार हे असं दिसल्यानंतर शंकासुरांनी नको नको त्या शंका काढल्या. भारतामध्ये एकदम 2 लाख लोक आजारी झाले तर करणार काय, यांच्यासाठी व्हेंटिलेटर आणणार कुठून, आपल्याकडे रुग्णांचे बेड किती आहेत, आपल्याकडे हॉस्पिटल्स किती आहेत, आपल्याकडे स्पेशालिटी हॉस्पिटल्स किती आहेत, असा सगळा भयकंड निर्माण केला होता. पण काल जी मी माहिती बघत होतो त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही सतत जे रुग्णांची संख्या वाढते त्याच्या पुढे 2 पावलं राहायची अशा रीतीने योजना आखतोय, उपाययोजना करतोय, प्रयत्न करतोय, जमवाजमाव करतोय. आणि म्हणून त्यांनी जे आकडे सांगितले की आज देशाला, देशामध्ये साधारण काल काहीतरी 8,300 बाधित सापडले होते, इतक्या चाचण्या चालू आहेत. पण बाधित सापडल्यानंतर त्यांच्यातले सगळेच्या सगळे गंभीर नसतात, काही लोक गंभीर असतात, त्यांना हॉस्पिटलायझेशन करावं लागतं, काही लोकांची सौम्य बाधा असते, त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं जातं. आणि ज्यांना शंका आहे पण निगेटिव्ह आहेत अशा लोकांना घरी काळजी घ्यायला सांगितलं जातं, त्यांना मॉनिटर केलं जातं. अशा प्रकारची सगळी आपली साधनं मोजून वापरून आवश्यक जागी वापरण्याचा आराखडा डॉक्टर हर्षवर्धन यांनी तयार केलेला आहे आणि त्याप्रमाणे तो ते अंमलात आणत आहे. आज घडीला अशी परिस्थिती आहे की वेगवेगळ्या प्रकारे जी संख्या वाढेल त्यांच्यासाठी व्हेंटिलेटर जमवले जात आहेत. व्हेंटिलेटरची संख्या असो, खरोखर ज्यांना गंभीर बाधा झाली आहे त्यांच्यावर उपचारासाठी हॉस्पिटलायझेशनची व्यवस्था असो, तेवढे बेड असो, तर जितके पेशंट सापडत आहेत त्याच्या जवळजवळ दुपटीने आज त्यांची साधनं आपल्याकडे तयार आहेत. 8,000 पेक्षा अधिक लोकांना जेव्हा हॉस्पिटलायझेशन होतंय त्यावेळेला आपल्याकडे त्यांनी सांगितलं जवळजवळ 25,000 पेक्षा अधिक लोक आता उद्या जरी परिस्थिती आली तरी त्यांना हॉस्पिटलायझेशन करता येईल एवढी सुविधा उभी करण्यात आली आहे आणि ती सतत वाढवली जाते. याला
दृष्टिकोन म्हणतात मी त्याला. नुसती मोठमोठी भाषण करून उपयोग नसतो तर ती अंमलात किती प्रमाणात आणता येतील. एकमेकावर राजकीय कुरघोडी करण्यात हर्षवर्धन कुठेही नसतात, पण त्यांनी सुदैवाने त्यांच्या हाती जे खातं आहे त्याचा दूरदृष्टीने उपयोग केलाय. आणि हे आत्तापुरतं नाही, कोरोनाचं संकट 1.5-2 महिन्याने आटोक्यात येणार आहे, पण त्या निमित्ताने जी आरोग्य व्यवस्थेची उभारणी सध्या सुरू आहे तिच्याकडे जी दूरदृष्टी आलेली आहे तिचा फायदा आपल्याला पुढच्या 2030-35 वर्ष मिळू शकेल. जसं 96-97 साली त्यांनी दिल्लीपुरती BCG आणि पोलिओसाठी एक सक्तीची योजना राबवली आणि त्याचा आज देशाला इतका प्रचंड फायदा, कोरोनाचा म्हणजे जो आजार कल्पनेत पण नव्हता त्या आजारासाठी होत असेल, तर आज हर्षवर्धन सारखा नेता प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या मंत्रालयाकडून आणि देशातल्या विविध राज्यातल्या आरोग्य खात्यांकडून आणि आरोग्य मंत्र्यांकडून आणि प्रशासन व्यवस्थेकडून जी मोठी उभारणी करून घेतोय ती फार महत्वाची आहे. त्याची चर्चा कुठेही होत नाही, त्याचा उल्लेख पण सहसा कुठे येत नाही. म्हणून मी हा आजचा एपिसोड मुद्दाम हर्षवर्धन यांना अर्पण करतोय. मित्रांनो, करोना येणं हे सगळ्यात मोठं दुर्दैव असेल, भयंकर मोठं संकट असेल, पण अशा संकट काळामध्ये इतका कर्तबगार आणि दूरदृष्टीचा आरोग्यमंत्री भारताच्या नशिबी आला हे सगळ्यात मोठं सुदैव आहे. त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी मी हा एपिसोड केलेला आहे. मित्रांनो, नकारात्मक माहिती जवळ येऊ देऊ नका. कुठचीही नकारात्मक निराशा पसरवणारी माहिती किंवा चर्चा ही कोरोना पॉझिटिव्ह असते हे लक्षात घ्या. कोरोना पॉझिटिव्ह नको असेल तर सकारात्मक चर्चा आहे का, पॉझिटिव्ह एनर्जी गोळा करा. पॉझिटिव्ह विचार करणं, सकारात्मक विचार करणं म्हणजे कोरोनाला निगेटिव्ह करणं आहे. मित्रांनो, तुम्ही हे सगळं कराल, आपापल्या पद्धतीने कराल, सकारात्मकतेला बळ द्याल एवढी अपेक्षा करून थांबतो. नमस्कार.